देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे. युवकांची संघटित शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल. श्री राजक क्षीरसागर. प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत देशाला जागतिक महासत्ता बनवण्यात तरुण वर्गाला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. त्यामुळे निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारताची बीजे युवा पिढीतून रोवली जाणं गरजेचं असून देशसेवेसाठी आणि देशाला जागतिक महासत्ता बनवण्याच्या हेतूने युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे. गतवर्षी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत @2047 याद्वारे सन 2047 पर्यंत देशाला जागतिक महासत्ता बनवण्याचा संकल्प केला असून याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मित्रा संस्थेच्या माध्यमातून युवा पिढीच्या सक्षमीकरणाकडे भर देण्यात येणार असून युवकांची संघटित शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजक क्षीरसागर यांनी व्यक्त केला. युवा सेना आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीनं मैत्री दिनानिमित्त राजेश युथ फेस्टिवलचे मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजेश युथ फेस्टिवल अंतर्गत पार पडलेल्या फुटबॉल टर्फ स्पर्धा, आर्ट स्पर्धा, फॅशन शो आदी स्पर्धांचे बक्षीस वितरण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री ऋतुराज क्षीरसागर आणि युवा नेते श्री पुष्कराज क्षीरसागर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष सौ वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहर प्रमुख रणजित जाधव, शहर प्रमुख महेंद्र घाटगे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते श्री पुष्कराज क्षीरसागर, सौ दिशा ऋतुराज क्षीरसागर, महिला आघाडी शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, युवा सेनेचे चेतन शिंदे, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, मंदार पाटील, नो मर्सी ग्रुपचे अजिंक्य पाटील, अक्षय पाटील, दिग्विजय साळोखे, धनराज कणसे, रोहित मेळवंकी, करण मिरजकर, ओंकार वाले, राज अहमद सय्यद, धवल भोसले, ओंकार यादव, समरजित मोहिते, विपुल भंडारे, अभिषेक बागल आदी जण उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.